या कबड्डीच्या स्पर्धांना अतिशय रंजक रूप या ठिकाणी आलेले खाली बसून कर बिरवाडी संघाकडून 10 नंबरचा जर्सी प्रदान केलेला खेळाडू आपल्या पायाचा पूर्ण फोर वापर करून आपल्या संघासाठी एक गुण प्रदान घेतलेला आहे. जय कुमार बिरवाडी त्यांना प्रत्युत्तर म्हणून आंबेवाडी संघाकडून अतिशय उंचपूर असा खेळाडू 4 नंबरचा जर्सी प्रदान केलेले मैदानाचा पुरेपूर वापर करून ते रिकामे असे पुन्हा दमत परतलेत. त्यांना प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा 10 नंबरचा जर्सी प्रदान केलेले बिरवाडी संघाकडून पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहेत. सुरुवात अतिशय सुंदर असे पुकळ करण्याचा प्रयत्न मात्र असफल प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत आहे तो आंबेवाडी संघाकडून. अशा प्रकारे पुन्हा एकदा बिरवाडी संघाकडे एकूण जात आहे. पुन्हा प्रत्युत्तर 25 नंबरचा जर्सी प्रदान केलेला हा उंचपुरा असा खेळाडू आंबेवाडी संघाकडून आपल्या संघासाठी थोडं चढाई केला तर मात्र त्याची सुंदर अशी पकड आणि एक गुण पुन्हा एकदा या बिरवाडी संघाकडे जातोय. 3-0 4-1 मध्ये खेळत असताना हा बिरवाडीचा अतिशय चपळ असा खेळाडू त्यांना प्रत्युत्तर 4 नंबरचा जर्सी प्रदान केलेला आंबेवाडी संघाकडून खेळणारा हा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर अशी बोनस टाकण्याचा प्रयत्न मात्र तो असफल प्रयत्न डाव्या कोपऱ्यातून सुरुवात करणारे हे 9 नंबरचे जर्सी प्रदान केलेले बिरवाडी संघाचे त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा आंबेवाडी संघाकडून पाहूया आतापर्यंत झालेला स्कोर 3-0 बिरवाडी संघ 3 आंबेवाडी 0 रिकामे असं करत आहेत. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा संघाची धुरा सांभाळणारे 10 नंबरचे जर्सी प्रदान केलेले आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत अतिशय संतपणे मात्र तेवढ्याच वेगाने चढाई करणारे आणि पुन्हा एकदा सेवा मंडळ गोरेगाव 1 नंबरचा जर्सी प्रदान केलेला स्वप्नील पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. 7 नंबरचा जर्सी प्रदान केलेले स्वप्नील सुंदर अशी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते स्वप्नीलकडून मात्र रिकामे असते फरकले. वारंवार चढाई करणारे 10 नंबरचे जर्सी प्रदान केलेले बिरवाडी संघाकडून कबड्डीचा उत्कृष्ट नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या संघांकडून आतापर्यंत झालेल्या मॅचेसमध्ये. पुन्हा एकदा प्रवन प्रवन मध्यभागी खेळला असताना आणि पकड करण्याचा भारताचा प्रयत्न मात्र तो असफल प्रयत्न. पुन्हा एकदा 1-2 आंबेवाडी आघाडीचा पहिला पॉइंट या ठिकाणी 3-1 आंबेवाडी 1 बिरवाडी 3 आणि सुंदर असे प्रकार अतिशय वेगात खेळत चालले आहेत. आंबेवाडी 2 बिरवाडी 3 गुणांची संख्या हळूहळू चालली आंबेवाडी संघ
पुन्हा स्वप्नील बघू आपल्या संघासाठी काय करतायत. डव्या कोपऱ्यातून चढाई करत असताना पुन्हा रिकामे असे ते परत आहेत त्यांना प्रत्युत्तर म्हणून विरोधी संघाकडून पोव्या चढाईबद्दल सुंदर अशी चढाई मधेच लात मारण्याचा प्रयत्न. सुंदर असं कवर या ठिकाणी पाहायला मिळतोय तो आंबेवाडी संघाकडून. पाच सैक मध्ये खेळत आहेत आंबेवाडी संघाचे चार नंबरचे जर्सी प्रदान केलेले अतिशय चपळ अशी चढाई या ठिकाणी त्यांची पाहायला मिळते. वेगवान चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. रिकामे असते पुन्हा ते नमूद करत आहेत त्यांना बिरवाडी संघाकडून नऊ नंबरचं जर्सी प्रदान केलेले. पाहूया आपला संघ बिरवाडी संघ हा तीन आंबेवाडी दोन दोन तीन एकूणाच्या आंबेवाडी आघाडी ही बिरवाडी संघाकडे असताना अक्षय भाऊ अक्षय काय करतोय. पुढे संघाने त्वरित उपस्थित राहायचंय. हा सामना संपताच हा सामना संपताच तो संघ लगेचच उपस्थित राहील. चालू असताना सामना बजरंग आंबेवाडी वृद्ध जयकुंभार बिरवाडी स्कोअर झालाय तीन दोन बिरवाडी संघ तीन तर आंबेवाडी संघ दोन एक गुणाची आघाडी सध्या बिरवाडी संघाकडे आहे. पुन्हा आपल्या पुरेपूर लांब हाताचा पुरेपूर वापर करत असताना आंबेवाडी संघाचे खेळ एक पॉईंट हा आंबेवाडी संघाकडे. आता गुणसंख्या झाले समान तीन तीन आणि सुंदर अशी पकड आता पुन्हा एकदा लीड घेताना आंबेवाडी संघ दिसतोय. अतिशय वेगवान खेळ दाखवताना आता आंबेवाडी संघ दिसतोय. तीन एक मध्ये खेळत असताना 25 नंबरचे जर्सी प्रदान केलेले आहेत मात्र तिन्ही पॉईंटने घेतलेले अतिशय सुंदर असं 3+2 चौकोन लागत नाही. अजून वेळ आहे गेले नाही बिरवाडी संघ अजून देखील आपल्या खेळाशी टिकून आहे. हॅलो हॅलो पाहूया आंबेवाडी संघाकडून चार नंबरचं जर्सी वर्धन केलेले आपल्या संघासाठी काय करतात. आपल्या हाताचा पूर्ण वापर करत ते घडी मारण्याचा प्रयत्न करत होते पण रिकामे असे करत आहेत. पुन्हा एकदा बिरवाडी संघाकडे आपल्या हाताने घडी मारण्याचा प्रयत्न केले एक पॉईंट पुन्हा एकदा ही बिरवाडी संघाकडे मिळतोय. पुन्हा एकदा आंबेवाडी संघाकडे गुण जातो दोन पॉईंट गुण जातो आंबेवाडी संघाकडे आणि गुणसंख्या झाली आहे 12-3 नऊ गुणाची आघाडी सुद्धा आंबेवाडी संघाकडे आहे. पुन्हा एकदा दोन पॉईंट टू आंबेवाडी आंबेवाडीला एक पॉईंट सुंदर अशी पकड गुणशी झालेली आहे. पुन्हा आंबेवाडी संघाचे वेगवान तडे बहादूर काय करतात आपल्या संघ करता
2 points आंबेवाडी अशा प्रकारे गुणसंख्या झाली आहे 15-3. शिवप्रेमी रोळावरचे शिंदेशाही उनेगाव याच्यानंतर बडागोळाची आघाडी होती. पुन्हा एक गुण हा बिरोडी संघाला मिळालेला 4-15. आंबेवाडी संघ 15. त्यानंतर होणारा सामना शिवप्रेमी डोलवड वर्सेस शिंदेशाही उनेगाव. 11 गुणाची आघाडी आहे आपल्याला सध्या आंबेवाडी संघाकडे पाहायला मिळते. चढाई करतायत विराडी संघाकडून सुंदर अशी पकड त्यांची झाली आणि एक गुण हा आंबेवाडी संघाकडे मिळाले. पंचवीस नंबरचे जयशिप्रदान केलेले आंबेवाडी संघाकडून अतिशय खोलवर चढाई करत आहे 2-1 मध्ये. आणि पकडण्याचा पुढे प्रयत्न मात्र 2+2 असे 4 गुण हे बिरवाडी आंबेवाडी संघाकडे संख्या झाली आहे. गुणसंख्या झाली आहे 20-4. जवळजवळ 16 गुणांकडे आंबेवाडी संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. टच पॉईंट वर खेळत असताना बिरवाडी संघ चपळ असा सडाई भाकर म्हणताय त्याला. दोन गुण हे आंबेवाडी संघाकडे जात आहेत. पुन्हा रिकाम असतं परत नाही 10 नंबरचे जर्सी परिधान केले बिरवाडी संघाचे त्यांना प्रत्युत्तर म्हणून अनिकेतचा सुंदर अशी पकड आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी. लढवात बिरवाडी संघाकडे 1 गुण जात आहे 5-21-22. बिरवाडी 6 पॉईंट बिरवाडी 21-6 22-6 सॉरी. जवळजवळ 18 गुणाची आघाडी पॉईंट बिरवाडी 7-22 आणि सुंदर अशी या ठिकाणी पॉईंट आंबेवाडीला जातो 23-7. जवळजवळ 18 गुणाची आघाडी पुन्हा एकदा आंबेवाडीकडे पॉईंट जातो या ठिकाणी पाहायला मिळतो 7-22. पुन्हा एकदा आंबेवाडी संघाकडे स्वप्नील 1 पॉईंट टू आंबेवाडी. पुन्हा पॉईंट टू आंबेवाडी अशा प्रकारे आंबेवाडी